won't stop. I'm here to get what I want. I'm not lost. I'm here to make it to the die. Let's go. आपले बारामती मध्ये स्वागत आहे. Someone that you would born across. I won't stop. I'm here to get what I want. I'm not lost. I'm here to make it to the die. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. आणि आज आपण बघू शकता कुठे आलेलो आहे. आज आपण आलेलो आहे बारामती बस स्टँड. 50 कोटी रुपयाचं हे बस स्टँड बांधण्यात आलेलं आहे. पाठीमागे बघू शकता आपल्या विमानतळाला सुद्धा लाजवेल असं बस स्टँड आहे. या बस स्टँड साठी टोटल खर्च जो आलेला आहे जो म्हणतात आता तर 50 करोड इतका खर्च आलेला आहे या बस स्टँड बांधण्यासाठी. ज्या दिवशी आपण आलो होतो इनॉग्रेशनच्या दिवशी, त्या दिवशी आपल्याला एंट्री मिळली नाही. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आलोय. आजच्या दिवशी 2 मार्चला या बस स्टँडचं इनॉग्रेशन होतं. आणि आत्ता जो टायमिंग झालेला आहे तो 2:14 म्हणजे 2:15 आले जवळजवळ. हे जे बस स्टँड बांधण्यात आलेलं आहे 50 कोटीचं, ते कशा प्रकारे बांधण्यात आले, ह्याच्यामध्ये काय काय फॅसिलिटी आहे, काय काय सुविधा आहेत, टोटल फलाट क्रमांक किती आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. एकदम विमानतळासारखी डिझाईन आहे बाहेरून जर लुक बघाल तर अशा प्रकारे. तर तुम्हाला प्रॉपर व्ह्यू दाखवतो बस स्टँड कसा आहे. बारामती बस स्टँड सिनेमॅटिक लुकने मस्त पैकी असा. मित्रांनो, कसा वाटला हा बारामती बस स्टँडचा परिसर. आणि या परिसरामध्ये काय काय फॅसिलिटी आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे. बस स्टँडचा बाहेरचा एरिया आणि आतील एरिया संपूर्ण दाखवलेला आहे. पाठीमागे माझ्या बघू शकता बारामतीचा लोगो आहे इकडे बारामती बस स्टँड. आणि इकडे बघू शकताय त्या बस स्टँडच्या आवारात जे जे फॅसिलिटी आहेत ते बघू शकता. विनावाहक सेवा आहे, पास सुविधा आहे, आरक्षण सुविधा, पोलीस मदत केंद्र, चौकशी कक्ष, हेरकणी कक्ष, प्रतीक्षालय, पार्सल विभाग आणि खाली जे स्पेशल दिलेलं आहे उपहारगृह, वाणिज्य संकुल, पे अँड पार्क सुविधा. म्हणजे इकडे जे गाड्या लावलेल्या आहेत पे अँड पार्क करूनच या गाड्या इकडे लावलेल्या आहेत. तर हे बारामती बस स्टँडचा पूर्ण असा लुक आहे बाहेरून. आणि आता तुम्ही म्हणाल ते पे अँड पार्क कुठं करायचं, तर पे अँड पार्क जे करायचं ते या ठिकाणी करायचं. इथे बसलेले छत्री घेऊन या ठिकाणी तुम्ही पे अँड पार्क करू शकताय. जबरदस्त अशी सुविधा आहे. गाड्यांनी पूर्ण पार्किंग एरिया भरलेला आहे या ठिकाणी. इकडे एकच 4-व्हीलर दिसते, बाकी सगळं 2-व्हीलर आहे त्या ठिकाणी. आणि आता राहिला महत्त्वाचा मुद्दा, बस स्टँडच्या आवारात टोटल किती फलाट आहेत. आय थिंक 21-22 आसपास फलाट क्रमांक असतील आतमध्ये. आणि कुठल्या विभागात जाणाऱ्या ज्या बसेस आहेत ते लागतात इथे, ते तुम्हाला फलाटवरून जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या कोणत्या कोणत्या रूटला जातात त्याच्यावर डिपेंड आहे. हे गाड्या कोकणपर्यंत धावतात, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र वगैरे कोणत्या मार्गावर धावतात या बसेस ते तुम्हाला दाखवणार आहे मस्तपैकी असा. पहिलंच असं जे बस स्टँड आहे ते बारामतीत बनलेलं आहे. ते बस स्टँड बनायच्या आधी बरेच असे बस स्टँड बनलेले आहेत जे चांगले होते. आता त्याला मागं टाकून आता हे जे बस स्टँड आहे 50 कोटीचं जे बनवलेलं बस स्टँड आहे ते लाजवाब आहे. आता बघूया ह्याच्यानंतर जो बस स्टँड आता आपल्याला कुठं बघायला मिळतोय का सेम असं बस स्टँड, माझं वाटत नाही कुठं लगी लगी बघायला मिळेल. बघूया अजून काय काय फॅसिलिटी आतमध्ये. तर आत्ता आपण आलो फलाट क्रमांक 1 जिथून सुरुवात होते बारामतीपासून, बारामती पुणे नॉनस्टॉप विनावाहक बघू शकताय. फलाट क्रमांक 1, फलाट क्रमांक 2, फलाट क्रमांक 3 या तिन्ही फलाटवरून ज्या गाड्या जाणार आहेत त्या बारामती पुणेसाठी जाणार आहेत विनावाहक विना थांबा. 3 नंतर तिथून जे पुढे फलाट आहेत ते 22 आहे. तर बघूया कोणत्या कोणत्या रूट. आता मला सगळं संपूर्ण नाही दाखवता येणार, पण तुम्हाला सांगेल की कोणत्या कोणत्या विभागात ज्या बसेस जातात 22 गेल्यावर बघूया. जिथं जिथं जाणाऱ्या गाड्या आहेत आपल्या महाराष्ट्रात, मराठवाडा असेल, कोकण असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आंतरराज्य सुद्धा गाड्या जाते तिथून. तुम्हाला जर पुणे बारामती नॉनस्टॉप बुकिंग करायचं असेल तर तुम्ही बुकिंग करू शकताय फलाट क्रमांक 1-3 पासून. आणि ह्याचं जे बुकिंग करायचं ते त्या ठिकाणी करायचं. प्रवाशांना बसण्यासाठी आसन सुविधा बघू शकता पाठीमागे खूप जास्त आहे. एकदम जबरदस्त अशी गर्दी बारामतीला आपल्याला पाहायला.
तुम्हाला दाखवलेले फलाट क्रमांक टोटल जे दाखवले ते 22 पर्यंत दाखवले. सगळ्यात शेवटच्या गाड्या लागतात ते ज्यादा स्पेशल लागतात आणि टोटल जो फलाट दाखवले त्या ठिकाणी तर 22 टोटल फलाट क्रमांक 22 पर्यंत इकडे बारामती बस स्टँडला दिलेले आहेत. आणि आता तुम्ही म्हणाल तर हे काय आहे हे बघू शकता. हे जे स्टोरेज आहे या ठिकाणी जे लोकेशन आहे आपण आलो इथे तर हे बारामती बस स्टँडचा वर्कशॉप आहे या ठिकाणी. तर तुम्ही इथे बघू शकता डिझेल पंप, CNG पंप, कर्मचारी व्यतिरिक्त निषेध, प्रवेश निषेध. म्हणजे कर्मचारी शिवाय दुसरं कोण जाणार नाही आतमध्ये, अलाउड नाही आतमध्ये जाण्यासाठी. तर असा विषय तरी याचं बांधकाम चालू आहे बघू शकता. सध्या काम पेंडिंगला आहे आणि इकडे सिक्युरिटी गार्ड आहे, तिकडे पण सिक्युरिटी गार्ड आहे एंट्रीला. हां, बाकी बस स्टँड ओव्हरऑल चांगला. धूम्रपान रोखलं जात आहे का, धूम्रपान केलं जात आहे या ठिकाणी. इथे बोर्ड लावून सुद्धा बघूया आता येणारा काळच ठरवल की या बस स्टँडला धूम्रपान विषयी किती कडक नियम आहे. आता एक गाडी गेली BS6 सांगली संभाजीनगर. हा रूट आपण केलेला आहे सांगली संभाजीनगर, संभाजीनगर सांगली केलेला आहे. बैलला नसेल तर बघून त्या एकदम जबरदस्त असा रूट आहे संभाजीनगर ते सांगली. आतील बाजू बाहेरची बाजू सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. बस स्टँडमध्ये काय काय सुविधा आहे, टोटल फलाट क्रमांक किती आहेत या ठिकाणी, या सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि इकडे सिक्युरिटीसाठी अग्निशामक आहे आणि दुसरं सिक्युरिटीसाठी अजून CCTV फुटेज आहेत. खूप जास्त CCTV त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि सगळ्यात जास्त प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्पीकर बघायला मिळतील जे अनाउन्समेंट स्पीकर आहेत. बस स्टँडच्या आवारातील सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे काँक्रीटचा रोड. या ठिकाणी बघू शकता पूर्ण काँक्रीट आहे पूर्ण, आणि हाच रोड भक्कम आणि मजबूत आहे. आणि प्रत्येक बस स्टँडला असा काँक्रीट रोड असायला पाहिजे. तर जे येणाऱ्या ज्या बसेस आहेत किंवा जाणाऱ्या ज्या बसेस आहेत, धूळ तर तुम्हाला माहिती आहे किती घाण अशी धूळ उडते, त्यामुळे काँक्रीट रोड सगळ्यात बेस्ट आहे. तर आपण एक रूट करणार आहे, तो रूट म्हणजे सैलानी यात्रा आता जवळ येते. मला सांगा सैलानी यात्राचा रूट कुठून करायचा तो मला कमेंट करून सांगा. म्हणजे एकजण म्हणते जालन्यावरून करा, जालन्यावरून बघूया. का तर आपला जो आपल्याला जो दर्शन घ्यायचं आहे ते दिवसात घ्यायचं, त्यामुळे चांगला असा रूट सांगा. सैलानी बाबाचं जे दर्शन आहे ते गेल्या वर्षी घेता घेता राहिलं होतं, तर मी म्हणलं होतं पुढच्या वर्षी सैलानी बाबा यात्रेचं दर्शन नक्कीच घेऊ. पुढच्या वर्षी तो चान्स हुकला माझा. पंढरपूर बुलढाणा हा रूट केला होता आपण, तर ह्यावर्षी आपण सैलानी बाबा यात्रेचं दर्शन नक्कीच घेणार आहे. मस्त असा रूट सुचवा जेणेकरून आपल्या सैलानी बाबाचा यात्रेचं दर्शन पण होईल आणि आपला रूट पण होईल, सैलानी दर्शन यात्रा. चार्जिंग पॉईंटची सुविधा तेवढी बघायला मिळली नाही मला अजून. चार्जिंग पॉईंटची सुविधा बहुतेक असेल. हेडफोन नवीन घेतला तर हेडफोनमधून आवाज कसा येतो आहे, नाहीतर आपण हेडफोन विदाऊट हेडफोनसुद्धा करू शकतो, पण आवाज कसा होतो कमी जास्त होतो त्या हेडफोनचा आवाज. म्हणजे असं केलं मोठा आवाज आला परत कमी आवाज माझ्याकडचा येतो असा विषय येतो. असो सैलानी यात्रेनंतर आपण जाणार आहोत बालाजी यात्रा. तुम्हाला तर माहितीच असेल एक पोस्ट केलेली आहे यूट्यूबवर, कम्युनिटी पोस्ट केलेली आहे. तो आपण जाणार आहे 29 तारखेला. रूट मला वाटतं थोडासा चेंज व्हायला पाहिजे होता थोडासा रूट. असो तुमच्यासाठी दाखवणार आहे जे जाणार आहेत बालाजी यात्रेचे, जे प्लॅनिंग करणार आहेत, जाण्यासाठी राहण्याची सोय काय, खाण्यापिण्याची सोय काय, ते सगळं त्या व्हिडिओमध्ये आपण कवर करूया. आणि थोडंसं ॲक्सिडेंट झाल्यामुळे थोडंसं मायनर ॲक्सिडेंट झालं, बाकी काय नाही. मी दुसऱ्या दिवशी आलो त्याच दिवशी ॲक्सिडेंट झालं होतं, थोडंसं पायाला लागले होते, आता बरं आहे पाय ठणठणीत आहे. तर चला मंडळी इथेच आपला ब्लॉग एंड करूया, मस्त व्हायची असा आणि भेटूया असं नवीन एका मोठ्या लॉंग रोडवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही सबस्क्राईब व्ह्यूज मस्त येतात आपल्या व्हिडिओला, पण सबस्क्राईब करायचं राहून जातं आहे कोणाकडे तरी. जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. MSRTC रिलेटेड किंवा स्पेशल यात्रा वगैरे आता धुळे अयोध्या झाला होता, आता तीर्थ बालाजी यात्रा करूया आपण. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मस्त पैकी असा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मस्त पैकी असं. चला बाय.